आज पोलीस नामाच्या मंचावर आलेल्या आहेत रोहिणीताई हट्टंगडी. नमस्कार ताई, तुमचं पोलीस नामाच्या मंचावर मनपूर्वक स्वागत. तुमच्या एकूणच कारकिर्दीविषयी काय सांगाल? गेली जवळजवळ 50 वर्ष मी या करिअरमध्ये आहे. ॲक्च्युली 76 मी करिअरला अशी सुरुवात केली. त्याच्या आधी मी हौशी म्हणूनच काम करत होते, पण ॲक्टिंग करत होते अगदी लहानपणापासून. रेणुका स्वरूपमध्ये असल्यापासून मी काम करायची. सुरुवातीला राज्यनाट्य स्पर्धांनी आम्हाला खूप हात दिला, पुणेकरांनी खूप हात दिला. म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धांमधून जिथे म्हणजे इंडस्ट्रीयल ज्या स्पर्धा असायच्या तिथे मुली मिळायच्या नाहीत, तर आम्ही बाहेरून मुली एंगेज करून मग आम्ही काम करायचो. आणि तेव्हा असं व्हायचं की ही कामगार नाही आहे, मग हिला शी इज नॉट एलिजिबल, म्हणजे पात्र नाही आहे ती बक्षिसाची. त्यामुळे बक्षिसं मिळायची नाही, पण काम करायला मिळायचं आम्हाला. त्यामुळे तो एक आनंद होता. आणि बऱ्याचदा असं व्हायचं की परीक्षक अर्थात माझे वडीलच थिएटर पर्सन असल्यामुळे वडीलच डायरेक्टर वगैरे होते, तर त्यांच्याच हाताखाली मी कामं केलेली आहेत. तर ओकांची मुलगी, बाबांची बाबा ओकांची मुलगी असं म्हणून मला जेव्हा ओळखलं जायचं तेव्हा ओक तर तेव्हा मग बाबांची बाबा ओकांची मुलगी, चला घरी जाऊन तिचं कौतुक करूयात म्हणून घरी येऊन माझं कौतुक केलेलं आहे. म्हणजे मला बक्षीस नाही मिळालं तर असं मला बक्षीस मिळालेलं आहे. धन्यवाद ताई. आपण बातचीत केली रोहिणी हट्टंगडे यांच्याशी. कॅमेरामॅन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीस नामा, पुणे.